सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून सोडवण्याची जबाबदारी माझी राहील असं ठोस अभिवाचन खासदार शरद पवार यांनी अडम मास्तर यांना दिलं. 12 सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार सीताराम येचुरी यांचं दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय 1-1 गोपालन भवन इथं त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी देशविदेशातून अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आले होते. त्यांनी सीताराम येचुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, कपिल सिब्बल, पी चिदंबरम, अजय माखन, जयराम गणेश, चंद्राबाबू नायडू, पिनराई विजयन तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा खासदार शरद पवार आदींनी अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे, राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर, माजी राज्य सचिव, केंद्रीय समिती सदस्य तथा माजी आमदार नरसय्या अडम मास्तर, डहाणूचे आमदार विनोद निकोले, राज्य सचिव सदस्य युसुफ शेख मेजर यांच्या शिष्टमंडळासोबत खासदार शरद पवार यांची औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील डहाणू, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नाशिक पश्चिम आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीतून सोडवण्याची जबाबदारी माझी राहील असं ठोस अभिवाचन दिलं. यावेळी साहेब आमचा आधारवड हरपला, आता तुम्हीच माझे आधार असं म्हणता म्हणता अडम मास्तर भावनाविवश झाले. यावेळी शरद पवार यांनी त्यांचं सांत्वन करताना सांगितलं की काळजी करू नका मास्तर, मी आहे.